पुणे शहरातील नामवंत फर्ग्युसन महाविद्यालयात महाविद्यालयाचे विद्यार्थी उपोषणास बसले असून शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये FYBA FYBSCचे प्रवेश शुल्क दुप्पट प्रमाणात महाविद्यालयाने वाढविले असून त्याचसोबत महाविद्यालयात असणाऱ्या दोन खानावळीचे मासिक शुल्कही वाढविले आहे. शुल्क वाढीला विद्यार्थ्यांचा विरोध नसून तो अतिरिक्त शुल्क वाढ केल्यामुळे आम्ही विरोध करत आहोत, असे विद्यार्थ्यांनी युवासमाजाशी बोलताना सांगितले. फर्ग्युसन महाविद्यालयात स्वायत्तता मिळाली आहे, परंतु ती अभ्यासक्रमाची स्वायत्तता आहे, मग दुप्पट शुल्कवाढीचा निर्णय कसा घेतला असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. शुल्कवाढी संदर्भात विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉक्टर रवींद्रसिंह परदेशी यांना निवेदन दिले होते, परंतु यावर प्रशासनाने कोणतीही भक्कम तोडगा न काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. याच नाराजीतून महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार विद्यार्थ्यांनी उपसलेले आहे. सध्या तरी विद्यार्थ्यांनी कोणत्याही संघटनेचा पाठिंबा घेतलेला नसून शुल्क कपात होत नाही तोपर्यंत उपोषण करू या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत. शुल्कवाढीचा फटका हा खेड्यापाड्यातून वाड्यावस्तीतून येणाऱ्या शेतकरी कष्टकरी आर्थिक सामाजिक दुर्बल घटकातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेल. या अनुषंगाने आम्ही उपोषण करणार आहोत, असे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून विशाल दाभाडे, सुनील जाधव, संतोष रासवे, संकेत मस्के, दीपक कसबे आदी विद्यार्थ्यांनी युवा संवादशी बोलताना सांगितले. विशाल दाभाडे, मी SY चा विद्यार्थी आहे. आम्ही शनिवारी म्हणजे एक निवेदन दिलं होतं, जे की फर्ग्युसन महाविद्यालयाने फीस वाढवली आहे फर्स्ट इयर BA BSCची. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांनी ज्या उद्देशांनी ही संस्था सुरू केली, ती संस्थेचा उद्देश असा होता की सर्वसामान्य 18 पकड जातीच्या गरीब आणि सगळ्या विद्यार्थ्यांना इथे शिक्षण मिळावं या उद्देशातून ही संस्था उभी राहिली. परंतु आज काही कारणास्तव यांनी अवैधव्य, काही कारणास्तव त्याचबरोबर ऑटोनॉमीच्या नावाखाली यांनी अवैधव्य फीस वाढवलेली. ही नेमकं ऑटोनॉमी आहे की फक्त मनीच आहे हे अशा प्रकारे जर चालू असलं तर गरीब आणि दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थी शिक्षणापासून दूर लोटला जाईल. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर दुष्काळाचं सावट असतानाही हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रशासन फीस जर वाढत असेल तर याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही एक निवेदन दिलं त्यामध्ये प्राचार्य सरांनी आणि कॉलेजच्या अथॉरिटीनी आम्हाला योग्य निवेदनाच्या मागणीचं पूर्ण दिलं नाही, त्यामुळे आम्ही जोपर्यंत आमच्या मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे उपोषण आमचं चालूच राहणार. आणि येथे आम्ही फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांसाठी चालू केलेलं हे उपोषण आहे. आणि यामध्ये कोणत्याही राजकीय नंतर विद्यार्थी संघटनेचा इथे सहभाग घेतलेला आम्ही पाठिंबा घेत नाही आहोत, तर आम्ही फक्त फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं हे उपोषण आहे याची दखल घ्यावी. नमस्कार, मी FYBA. मागल्या वर्षी फर्ग्युसनची जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतली तेव्हा फीज होती 2600 रुपये. आज त्याच फर्ग्युसनची फीज आहे जवळजवळ 9000 रुपये. हीच फीज सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडणारी नाही आहे. आणि हे कॉलेज जसं श्रीमंतांचं आहे तसंच गरीब आणि प्रवास विद्यार्थ्यांचंही आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांचाही इथल्या शिक्षणावर हक्क आहे. आणि इतकी अवाढव्य फी वाढल्यावर सर्वसामान्य विद्यार्थी इथे शिकू शकणार नाही आहे. मग हे कॉलेज फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी राहणार आहे का? आणि या कॉलेजला सर्वसामान्य विद्यार्थ्यालाही ॲडमिशन मिळावी आणि त्यालाही इथल्या एज्युकेशन सिस्टीमचा फायदा व्हावा, त्यालाही इथलं नॉलेज मिळावं यासाठी आमचा हलत. नमस्कार, माझं नाव संकेत बाबासाहेब मस्के, मी SY BSC फर्ग्युसन कॉलेज पुणे. आज आम्ही विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवलेले आंदोलन आहे, उपोषण आहे. कारण की शिक्षणाचं आज कमर्शियलायझेशन होताना दिसत आहे. ॲटोनॉमी मिळताच आमच्या कॉलेजने कमी 40 पटीतिप्पट फीस वाढ केलेली आहे. आणि खरं तर ही विद्यार्थ्यांची खरं तर गळचिपी होत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी असो, मराठवाड्यातील असो आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असो, त्यांनी शिकायचं कसं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि शिक्षणाचं जे कमर्शियलायझेशन आहे हे सर्व विद्यार्थ्यांना घातक ठरत आहे. धन्यवाद. तर यासाठी आम्ही फ्रॉम स्टुडंट फॉर स्टुडंट असं एक आंदोलन करतो. नमस्कार, मी संतोष रासवे, मी SY BA चा विद्यार्थी. तर मित्रांनो, आज जी फर्ग्युसन कॉलेजनं जी FYBA आणि BSC जी नवीन येणारे विद्यार्थी त्यांची फीस वाढ केलेली आहे, तर ही फीस वाढीची आम्ही संदर्भात त्यांना कारणं वगैरे वगैरे दिली, त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली आम्हाला. तर याविरुद्ध आम्ही सर्व विद्यार्थी उपोषणास बसत आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथे बसणार आहोत.
आता त्यांना आम्ही जर विचारलं तर कशा अनुवाई ही फीस वाढवली त्यांनी त्या ॲटोनॉमसमुळे वगैरे वगैरे आम्हाला जर फॅसिलिटी वगैरे पुरवतात, परंतु याचा सबळ कोणतंही आम्हाला पुरावा त्यांनी दिलेला नाही, त्यामुळे आम्ही सर्व इथं विद्यार्थी जर आपण एकंदरीत बघितलं तर आता काय होणार म्हणजे फीस जर आता पूर्व पहिली फीस होती 6,000 आता 11,000 झाली, त्यामुळे जो ग्रामीण भागातील जो विद्यार्थी गरजू होतकरू जो मेरिटिशी असेल गुणवंत आहे त्या विद्यार्थ्यांना काय होणार इथे तो दचकणार, कारण पुण्यात आल्याच्या नंतर पर्यंत हॉस्टेल फीस मेसची फीस आणि इतर फीस देखील असतात क्लासेस फीस, मग ह्या फीस समोर जे शिक्षण आपल्याला म्हणजे आपल्या महापुरुषांनी उद्दिष्ट ठेवलं की शिक्षण जेवढं होईल तेवढं आपल्या समाजात प्रसारित झालं पाहिजे, त्याचे दरवाजे असे प्रकारे बंद करून जे परदेशी विद्यार्थी किंवा हायर क्लास ज्यांचे हायर इन्कम जे लोक ज्यांचे आर्थिक साधनं ज्यांच्याकडे पूर्णपणे त्यांच्या लोकांना म्हणजे त्यांना ॲडमिशन देऊन आपली झोळी भरण्याचं पूर्णपणे इथे काम केलं जात आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे. शाल दाभाडे, मी SY चा विद्यार्थी आहे. आम्ही शनिवारी म्हणजे एक निवेदन दिलं होतं जे की फर्ग्युसन महाविद्यालयाने फीस वाढवली आहे फर्स्ट इयर BA BSc ची. लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यांनी ज्या उद्देशांनी ही संस्था सुरू केली ती संस्थेचा उद्देश असा होता की सर्वसामान्य 18 पकड जातीच्या गरीब आणि सगळ्या विद्यार्थ्यांना इथे शिक्षण मिळावं या उद्देशातून ही संस्था उभी राहिली. परंतु आज काही कारणास्तव यांनी आवडव्य काही कारणास्तव त्याचबरोबर ॲटोनॉमीच्या नावाखाली यांनी आवडव्य फीस वाढवलेली, ही नेमकं ॲटोनॉमी आहे की फक्त मनीच आहे हे अशा प्रकारे जर चालू असलं तर गरीब आणि दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थी शिक्षणापासून दूर लोटला जाईल. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर दुष्काळाचं सावट असतानाही हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रशासन फीस जर वाढत असेल तर याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही एक निवेदन दिलं त्यामध्ये प्राचार्य सरांनी आणि कॉलेजच्या अथॉरिटीनी आम्हाला योग्य निवेदनाच्या मागणीचं पूर्ण दिलं नाही, त्यामुळे आम्ही जोपर्यंत आमच्या मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे उपोषण आमचं चालूच राहणार. आणि येथे आम्ही फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांसाठी चालू केलेलं हे उपोषण आहे आणि यामध्ये कोणत्याही राजकीय नंतर विद्यार्थी संघटनेचा इथे सहभाग घेतलेला आम्ही पाठिंबा घेत नाही आहोत, तर आम्ही फक्त फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं हे उपोषण आहे याची दखल घ्यावी. मी लास्ट इयर BA चा विद्यार्थी आहे. 2016 फर्ग्युसन महाविद्यालय स्वायत्तता मिळाली. UGCच्या नियमानुसार जे काही सिलेबस असतील जे काही परीक्षा असतील किंवा जे काही कोर्सेस असतील ती कमी जास्त करण्याची किंवा वाढवण्याची किंवा विद्यार्थ्याला ॲकॅडमिक एक्सलन्स देण्याचं काम स्वायत्तता ॲटोनॉमीच्या अंतर्गत केलं जातं. पण फर्ग्युसन महाविद्यालयानं जे काही बोर्ड आहे DSचं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अंतर्गत जे काही ज्याच्यावरची वर्चस्व आहे जे काही गव्हर्निंग बॉडी आहे DS तर तिच्या अंतर्गत फर्ग्युसन महाविद्यालय काम करतं इथं. तर त्यांनी काय केलं शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षात एकदम तप्पल तिप्पट ते दुप्पट फीस वाढ यांनी केलेली आहे. यामध्ये असा मुद्दा आहे की जर इतकी फीस वाढ होत असेल तर सामान्य घरातला जो विद्यार्थी आहे जो गरीब घराण्यातला आहे ज्याच्याकडे क्वालिटी आहे ज्याच्याकडे मेरिट आहे ज्याच्या मेरिट लिस्टमध्ये नावसुद्धा आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी एवढी फीस वाढ झालेली आहे ती भरायची कशी हा मुद्दा आहे. म्हणजे एकतर सबका साथ सबका विकास आपण म्हणायचं पण दुसरीकडे जर आपण जर इथले जर गरीब विद्यार्थी असतील सामान्य विद्यार्थी असतील बहुजन समाजातले विद्यार्थी असतील तर ते विद्यार्थी शिकणार कसे उच्च शिक्षण त्यांच्यापर्यंत कसं जायचं. मला सरळ सरळ माझा आरोप आहे की उच्च शिक्षण देण्याच्या नात्याकडे सबका साथ सबका विकास म्हणण्याच्या याच्याकडं जे काही बहुजन समाजातला विद्यार्थी आहे त्याच्यासाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे कायम बंद करायची हा डाव या ठिकाणी स्वायत्तता महाविद्यालयाने या ठिकाणी केलेला आहे. आमची रास्त मागणी आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आमची वागणी आहे मागणी अशी आहे की 2019-20 या शैक्षणिक वर्षाची जी 40% आणि 50% जी फीस वाढ केलेली आहे ती कमीत कमी 10-20% करावी आम्ही त्याच्यासाठी समर्थन देत आहोत. आणि दुसरी मुद्दा असा की अख्खा महाराष्ट्र दुष्काळाने होरपडलेला असताना शेतकरी राजा आमचा शेतकरी बाप कर्जामध्ये सावकाराच्या याच्यामध्ये अडकलेला असताना त्याच्या फासामध्ये अडकलेला असताना ही शेतकऱ्यांच्या मुलाला मराठवाड्यातल्या मुलांना फीस कशी परवडेल ती फीस माफ करून जे काही महाविद्यालयांची कॅन्टीन आहे मेस आहे तिचे दर 2900 रुपये झालेत ते 2900 रुपयावरचे दर त्यांनी 2400-2400 करून जे पहिले आहेत ते पूर्ववत करावे जेणेकरून दुष्काळातल्या विद्यार्थ्यांना याची झळ पोहोचणार नाही तसेच गरीब कुटुंबातल्या मुलांना इथं एक उच्च शिक्षण घेऊन आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं नाव
चांगलं करण्यासाठी, या महाविद्यालयाचं नाव चांगलं करण्यासाठी एक संधी याही ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाने देऊन त्या विद्यार्थ्यांवरती उपकृत करावं अशी आपली आमची मागणी आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत, जोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही आणि उपोषणावरून आम्ही ती बाजूला सारणार नाही. हीच आमची एवढी मागणी आहे.